मी सांगायला हवं होतं यार तुला, पण अरे सगळं अचानक ठरलं रे, आणि खरं तर नुसतंच ठरलंय. दिशा तर अजून सापडतच नाहीये. कशी सापडणार आहे? एकटं चालायचं ठरवल्यावर कशी काय सापडणार आहे दिशा? अरे पण मी सगळ्यांना सांगून तरी काय होणार होत? 12वी पास मुलाला कुठे आणि कसा जॉब मिळणार आहे सांग. अरे का नाही मिळणार सांग ना, का नाही मिळणार? शोधलं ना कि सगळं सापडतंय. निरू मी आहे ना, चल मी सोड, आम्ही सगळे आहोत ना, आम्ही सगळे तुझ्यासाठी मिळून शोधू ना जॉब. खरंच निरू, थँक यू. सारखा बोल. सतत झोपलेलेच असतात. सर, सर आहेत की गेलेत? ए गेलेत नाही, आलेत आता, जस्ट आलेत नाईट शिफ्ट करून. मॅडम ते जरा एक महत्त्वाचं काम होतं, सरांना उठवलं तर चालणार आहे का? तू पण ना अशा वेळी येतोस, थांब बघते ट्राय करून. उठवा. अहो अहो उठा ना, अहो धवल आलाय, धवल धवल मिटबावकर. हो धवल, अहो धवल आलाय, उठा ना, उठा. बापरे, उठवतायत का धमकी देताय? हां तू काही बोललास का? नाही नक्की. हो हो मी नाही. अहो काय ग, उठले उठले. हो ते ड्युटीवर ना आलो कळत नाही तुला, ते अक्षर पण शाळेत सोडलं मी. आता काय राहिलं तुझं? हो माझं नाहीये काम, धवलचं काहीतरी काम आहे. उठा बघू लवकर, उठा. सर तू आता काय हरवलंय? नाही काही हरवलं नाहीये सर, पण तरी शोधायचंय. काय सर? माझ्या मित्राला ना जॉबची खूप आवश्यकता आहे सर, तर तुम्ही जरा जॉब शोधून देता का? बघ त्या ऐकड बिकड पर्यंत ठीक होत, आता जॉब पण मी शोधायचा. खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते, करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला, क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर, इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडी, तर स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं, मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. त्याला पळणं नाही म्हणत त्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, त्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा हो चल.